राज्य निवडणूक आयोगाने मनपाच्या निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारे प्रारूप अधिसूचना आज जाहीर केली आहे. या प्रभागांच्या आराखड्यावर आक्षेप सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख 16 जून असून कोणाला आक्षेप सूचना असल्यास त्यांनी या तारखेपर्यंत आक्षेप सूचना नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी केले. शासनाने निवडणूक आयोगाने 27/5/2022 रोजी आपल्या महानगरपालिकेने जो प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाने सादर केला होता त्याला मान्यता दिलेली आहे आणि प्रारूप आराखड्याचा सूचना अर्घ्यदिनचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर केला. त्यानुसार आज दिनांक 2/5/2022 पासून ते 16/6/2022 पर्यंत सूचना आणि हरकती त्या प्रारूप आराखड्यावर दाखल करावायच्या आहेत. 17 तारखेला आपण ज्या प्राप्त सूचना हरकती आहेत त्या सूचना हरकती आपण निवडणूक आयोगाला पाठवणार आहोत. दिनांक 24/6/2022 पर्यंत माननीय निवडणूक आयोगाने आयुक्त केलेले त्यांचे प्रतिनिधी जे असतील त्या सूचना हरकतीची सुनावणी देतील आणि त्या सुनावणीनंतर ज्या शिफारशी काय करायच्या आहेत तर ते निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले जे प्रतिनिधी आहेत तर ते 30/6/2022 पर्यंत निवडणूक आयोगाला सादर करतील. अशा पद्धतीचा प्रोग्राम आहे. संपूर्ण प्रोग्राम औरंगाबाद महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. प्रत्येक झोन कार्यालयामध्ये ते नकाशी त्याच्या सीमा हद्दी आणि व्याप्ती या पब्लिश करण्यात आलेल्या आहेत. आजही या ठिकाणी आपण ऑफिशियली निवडणूक आयोगाने जो आपल्याला मान्यता दिलेला नकाशा आहे तो पब्लिश केलेला आहे. प्रारूप आराखडा आणि सीमा हद्दी आणि व्याप्ती याचं सुद्धा प्रसिद्धीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही सर्व माहिती आज रोजी नागरिकांच्या माहितीसाठी. ज्या नागरिकांना या प्रारूप आराखड्यावर काही सूचना करायच्या आहेत किंवा काही हरकती आहेत त्यांच्या, त्यांनी निवडणूक विभागामध्ये आमच्या कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करायचे. 2 जून 2022 ते 16 जून 2022 फुटलेला आराखड्याच्या संदर्भामध्ये आमचं जे काही डॉक्युमेंट फुटलं असं जे काही अफवा पसरली होती जे आमच्या निदर्शनास आलं तर ते जे डॉक्युमेंट आहे ते ऑथेंटिक डॉक्युमेंट आमचं नव्हतं. त्याच्यावर कोणाच्याही सह्या नव्हत्या. आम्ही निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याच्या नंतर जे काही ऑथेंटिक डॉक्युमेंट सध्या आमच्याकडे आहे ते आम्ही पब्लिश केले.